नमस्कार। आपलं नाव, गाव, तालुका, जिल्हा सांगा। माझं नाव साहेबराव तांबोळी, गाव उदापूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। जिल्हा पुणे, अच्छा ठीक आहे। तर तांबोळी सर, मला सांगा, आता जे काही आपण कांद्याची लागवड करून आज आपल्या कांदा हार्वेस्टिंगला आला आहे, आता तर कांदा लावल्यापासून हार्वेस्टिंग बरं, ह्याला तुम्ही काय काय तंत्रज्ञान वापरले, कशा पद्धतीने जरा ह्याला काय काय केलं, काय फायदा झाला जरा सांग। रोपासाठी आपण शील्ड आणि फायटरचा वापर केला होता। अच्छा। हा, त्याचबरोबर आपलं जे खत जे भूमिधन, भूमिधन सुद्धा रोपाला टाकलेलं होतं। अच्छा। गांडूळ खताबरोबर। त्यामुळे रोप खूप चांगलं होतं। अच्छा। म्हणजे रोपामध्ये मरण होती। हा आमचा शेवटचा टप्प्यातला प्लॉट आहे। बर। परंतु आधीच्या दोन टप्प्यातले जे प्लॉट आहे ते प्लॉट मात्र थोडेसे वातावरण, प्रतिकूल वातावरण असल्यामुळं तसं पाहिलं तर सर्वच शेतकऱ्यांच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये हानी झालेली आहे मोठी। हा कदाचित जमिनीचाच दोष म्हणावा लागेल। यावर्षी बुरशी वगैरे शेतातली काही कमी झाली नाही, त्यामुळं ते शेवटच्या आधीच्या दोन टप्प्यातले कांदे बरेचसे खराब निघाले। आता हा शेवटच्या टप्प्यातला कांदा आहे, त्याची साईज थोडीशी मिडियम आहे, परंतु हा कांदा जो आहे ह्याची टिकवण क्षमता निश्चितच चांगली राहील। अच्छा। हा हा, याला फायदा होईल। आपण सुरुवातीपासूनच तसं पाहिलं तर जी पीचे सर्वच अगदी भूमिधनपासून तर फायटर, त्यानंतर तुमचं पॉलिस्टार्ट, प्रो, नायट्रो, या पॉवर, या सगळ्या खतांचा, औषधांचा आपण वापर केलेला आहे। आणि त्यानंतर ब्लूम देखील शेवटच्या टप्प्यामध्ये आपण महिन्यापूर्वी सोडलेलो होतो। बर। साईज जरी झाली नाही याची तरी, पण तू एक कांदा टिकवण क्षमता याची चांगली राहील। अच्छा। हा, तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सांगाल? नाही, इतर शेतकरी बांधवांना मी सल्ला देऊ शकतो की बाबा जी पीचे जे प्रॉडक्ट आहेत ते ऑर्गॅनिकमध्ये खूप चांगले प्रॉडक्ट आहेत, रिझल्ट पण चांगला आहे। फक्त आपण थोडंसं धरसोडपणा करतो, तो धरसोडपणा न करता कंटिन्यूटी जर आपण ऑर्गॅनिकमध्ये ठेवली तर निश्चितच भविष्यामध्ये आपली शेती ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आपण कन्वर्ट करू शकतो। भविष्यामध्ये काळाची गरज आहे, परंतु शेतकऱ्यांना काय झालं की आजूबाजूच्या शेजारच्या शेतकऱ्यांचं पिकं पाहून आपलंही त्या थोडीच तोड पिकं आलं पाहिजे या दृष्टिकोनातून। लोक त्यांनी एक गुण रासायनिक शेती टाकली असेल तर आपले लोक दोन गुण रासायनिक शेती टाकतात। अच्छा। हा एक मोठा आपण मोठी हानी करत असतो, आणि कीटकनाशकं, तणनाशकांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वापर शेतकऱ्यांकडून चालू आहे, त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत। परंतु माझं तर वैयक्तिक असं मत आहे की आजही शेतकरी म्हणावा असा हुशार झालेला नाही। लोकांना फक्त उत्पादन पाहिजे, परंतु ते उत्पादन घेत असताना जमिनीची कशाप्रकारे निगा राखली पाहिजे, जमिनीचं आरोग्य कशाप्रकारे चांगलं ठेवलं पाहिजे की जेणेकरून त्या जमिनीच्या आरोग्यावरच भविष्यामध्ये माणसांचं आरोग्य अवलंबून लागले। परंतु याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी विचार करत नाही, आणि अगदी बरोबर आहे। कारण की आज कांद्याचं जर परिस्थिती पाहिली आमच्या विभागामध्ये तर आज 71,000 रुपये आज काढणीपर्यंत खर्च आहे, 70,000 ते 75,000 रुपये। आणि मार्केटचा जर विचार केला तर आज 10 रुपये किलो मार्केट, आज एकमध्ये 100 रुपये कांदा निघणं अवघड झाले। म्हणजे कांदा तुमचा निघणार 80-90 हजार आता, आणि त्याला जर 75,000 गेले असतील आणि 90,000 किंवा 1,00,000 कांदा निघाला, तुम्ही एकंदरीत मग ह्या त्रिसूत्रीच्या माध्यमातून किंवा रासायनिक बरोबर जर ही बायो फर्टिलायझर जर वापरली तर निश्चितपणे फायदा होऊ शकतो शेतकऱ्यांना। रासायनिक बरोबर आता बायो फर्टिलायझर वापरल्याशिवाय पर्यायच नाही। अच्छा। तुम्ही 100% रासायनिक आता कमी करण्याचा विचार जर करत असाल, थोडंसं ऑर्गॅनिकमध्ये बायो फर्टिलायझर आपण थोडंसं वापरले पाहिजे, आणि हळूहळू जर तुमची जी सवय आपण थोडीशी कमी केली पाहिजे केमिकलची, आणि मग हळूहळू भविष्यामध्ये तर माझं तर मला असं मत आहे की 5-7 वर्षानंतर तुम्हाला रासायनिक खतं किंवा रासायनिक औषधं जी आहेत जी हानिकारक ती तर त्याच्यावर 100% बॅन येऊ शकते। बरोबर। तुमची अचानक तुम्ही जर बायो फर्टिलायझर किंवा जर वळालात तर तुमची पुन्हा शेती तुम्हाला साथ देणार नाही। म्हणून आत्तापासूनच कुठेतरी शेतकऱ्यांनी स्वतः सवय लावली पाहिजे, जमिनीला सवय लावली पाहिजे, टप्प्याटप्प्यातून गेलं पाहिजे। हां, टप्प्याटप्प्याने ते कमी प्रमाण केलं पाहिजे। तुम्ही एकंदरीत खुश आहात? नाही, तसं मी तर खुश आहे, कारण की हे 2 महिन्यानंतरची परिस्थिती चांगली असेल असं शेतकऱ्यांना कसं शेवटी आशेवर जागावं लागेल। 2 महिन्यानंतरची परिस्थिती बदललेली असेल, मार्केट कांद्याचं वाढेल, कारण की जरी जास्त जमिनीमध्ये जास्त क्षेत्र जरी कांद्याचं वाढलं असलं
तरी उत्पादन जवळपास तीस ते 35% कमी लॉकडाऊन इथे 100 कोणी ठिकाणी घ्यायला पाहिजे. चालतं, ओके, धन्यवाद सर मुलाखत दिल्याबद्दल, आभार आहे.